हाय फ्रेंड्स, बघा आपण एसटी 102 स्टॅटिस्टिक्स प्रोबॅबिलिटी अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फर्स्टचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघतोय. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे आपला, इफ टू इव्हेंट्स ए अँड बी आर सच दॅट ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए, द रिलेशन बिटवीन प्रोबॅबिलिटी ऑफ ए अँड प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज. बघा, जर दोन आपल्याला इव्हेंट दिलेले आहेत ए आणि बी, तर ए इज अ सबसेट ऑफ बी असेल अँड बी इज अ सबसेट ऑफ ए असेल, तर त्यांचं रिलेशन प्रॉबॅबिलिटी ऑफ ए अँड प्रॉबॅबिलिटी ऑफ बी मध्ये आपण कसं दाखवू शकतो. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे, प्रॉबॅबिलिटी ऑफ ए लेस दॅन इक्वल टू प्रॉबॅबिलिटी ऑफ बी. ऑप्शन नंबर बी, प्रॉबॅबिलिटी ऑफ ए ग्रेटर दॅन इक्वल टू प्रॉबॅबिलिटी ऑफ बी. ऑप्शन नंबर सी, प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू प्रॉबॅबिलिटी ऑफ बी. अँड ऑप्शन नंबर डी, नन ऑफ अबो. बघा मग याचं सोल्युशन येईल आपलं. ऑप्शन नंबर सी, तर जे दोघं इव्हेंट ए इज अ सबसेट ऑफ बी दिलेला असेल आणि बी इज अ सबसेट ऑफ ए दिलेला असेल, तर ते ऑब्व्हियसली काय असतील, प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू प्रॉबॅबिलिटी ऑफ बी, म्हणजेच ऑप्शन नंबर सी असेल. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, बघा, द प्रॉबॅबिलिटी कॅन टेक व्हॅल्यू. बघा, आपण प्रॉबॅबिलिटी फाईंड करताना त्याची व्हॅल्यू कोणती घेतो. मग ऑप्शन नंबर ए, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ऑप्शन नंबर बी, मायनस इन्फिनिटी टू वन. ऑप्शन नंबर सी, मायनस वन टू वन. अँड ऑप्शन नंबर डी, झिरो टू वन. म्हणजेच बघा, जर आपण प्रॉबॅबिलिटी फाईंड करताना त्याची व्हॅल्यू ऑप्शन नंबर डी, झिरो टू वन घेतो. बघा, क्वेश्चन नंबर थर्ड आहे आपला, गिव्हन दॅट प्रॉबॅबिलिटी ऑफ ए ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 0.8, प्रॉबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 0.7 अँड प्रॉबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 0.9, व्हॉट इज प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. बघा, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आपण जेव्हा एक्झाम्पल्स घेतले होते तेव्हा त्याचा फॉर्म्युला बघितला होता की प्रॉबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू काय असतं, प्रॉबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रॉबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आणि आता आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जेव्हा याचा फॉर्म्युला बघितला तेव्हा सुद्धा हे बघितलेलं आहे. आपल्याला प्रॉबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेली आहे ती 0.9 इज इक्वल टू प्रॉबॅबिलिटी ऑफ ए दिलेला आपल्याला 0.8 प्लस प्रॉबॅबिलिटी ऑफ बी दिलेला आहे 0.7 मायनस प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजेच बघा, देअरफोर प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी आपण इकडे घेऊन घेऊ. प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 0.8 प्लस 0.7 किती मिळेल आपल्याला, 1.5. म्हणजेच 7 + 7 + 1 म्हणजेच 1.5 मिळेल ते आपल्याला, मायनस 1.15 मायनस 0.9. म्हणजेच देअरफोर प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 1.5 मायनस 0.9 इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला, 0.6. म्हणजेच आपल्याला प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी किती मिळाला, 0.6. आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की ऑप्शन नंबर ए दिलेला होता आपल्याला 0.56, ऑप्शन नंबर बी 0.06 अँड ऑप्शन नंबर सी 0.6 अँड ऑप्शन नंबर डी 0.056. बघा मग याचं सोल्युशन आलं 0.6. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे बघा आपल्याला, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. जर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट असेल तर ऑप्शन दिलेले आहेत, कंटेन सॅम्पल पॉइंट्स. ऑप्शन नंबर बी, कंटेन ऑल कॉमन सॅम्पल पॉइंट्स. ऑप्शन नंबर सी, डज नॉट कंटेन एनी सॅम्पल पॉइंट. अँड ऑप्शन नंबर डी, डज नॉट कंटेन एनी कॉमन सॅम्पल पॉइंट. बघा मग आपल्याला ऑप्शन मिळणार आहे क्वेश्चन नंबर फोरचं, डज नॉट कंटेन एनी कॉमन सॅम्पल पॉइंट. मग बघा आपल्याला सोल्युशन मिळालं की डज नॉट कंटेन एनी कॉमन सॅम्पल पॉइंट. बघा आपण त्याचं रिझन कसं देऊ शकतो की इव्हेंट आर सेड टू बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इफ दे डू नॉट हॅव एनी कॉमन सॅम्पल पॉइंट. म्हणजेच मग काय मिळेल ते आपल्याला, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट असेल तर डज नॉट कंटेन एनी कॉमन सॅम्पल पॉइंट. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इफ ए अँड बी आर इंडिपेंडंट इव्हेंट्स. जर दोन इव्हेंट दिलेले असतील आपल्याला आणि ते कसे असतील, इंडिपेंडंट इव्हेंट असतील, तर प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. बघा हा सुद्धा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे की प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काय मिळेल. मग आपल्याला ऑप्शन नंबर ए दिलेला आपल्याला, प्रॉबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रॉबॅबिलिटी ऑफ बी. ऑप्शन नंबर बी, प्रॉबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रॉबॅबिलिटी ऑफ बी. ऑप्शन नंबर सी, प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रॉबॅबिलिटी ऑफ बी. अँड ऑप्शन नंबर डी, प्रॉबॅबिलिटी ऑफ ए डिवाइड्स प्रॉबॅबिलिटी ऑफ बी. म्हणजेच आपल्याला मिळेल की प्रॉबॅबिलिटी जर ए इंटरसेक्शन बी असेल आणि ते इंडिपेंडंट असतील तर काय मिळेल, मग ते आपल्याला ऑप्शन नंबर सी, प्रॉबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रॉबॅबिलिटी ऑफ बी.
बघा क्वेश्चन नंबर 6 आहे आपला. लेट सैंपल स्पेस ओहम इज इक्वल टू सेट ऑफ 1 2 3 ए इज इक्वल टू 1 3 एंड बी आणि सी ची बी इक्वल टू सी म्हणजे दोघांची व्हॅल्यू एकच दिलेली आहे 2 and 3. देन ए बी सी आर तर ए आय बी आणि सी ची व्हॅल्यू कशी फाइंड करू शकतो आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत बघा म्युच्युअली इंडिपेंडंट इव्हेंट बी दिलेला आहे पेअर वाईज बट नॉट म्युच्युअली इंडिपेंडंट इव्हेंट्स ऑप्शन नंबर सी म्युच्युअली इंडिपेंडंट बट नॉट पेअर वाईज इंडिपेंडंट इव्हेंट्स एंड ऑप्शन नंबर डी नन ऑफ दिस बघा आपल्याला याच्यातला एक पण हे ऑप्शन बरोबर नाही म्हणजेच आपल्याला काय मिळेल ते नन ऑफ दिस बघा क्वेश्चन नंबर 7 आहे आपला इफ ए अँड बी आर टू इव्हेंट्स द प्रॉबिलिटी ऑफ ऑकरन्स ऑफ आयदर ए ऑर बी गिव्ज एज आपल्याला दोन इव्हेंट दिलेले आहेत आणि त्याचे प्रॉबिलिटी ऑफ ऑकरन्स ऑफ आयदर ए ऑर बी त्याचं आपल्याला फाइंड करायचं आहे क्वेश्चन नंबर 7 ऑप्शन नंबर दिलेले आहेत बघा आपल्याला ऑप्शन नंबर ए प्रॉबिलिटी ऑफ ए प्लस प्रॉबिलिटी ऑफ बी ऑप्शन नंबर बी प्रॉबिलिटी ऑफ ए युनियन बी ऑप्शन नंबर सी प्रॉबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी अँड ऑप्शन नंबर डी प्रॉबिलिटी ऑफ ए इंटू प्रॉबिलिटी ऑफ बी बघा याचं करेक्ट सोल्युशन आहे मग ऑप्शन नंबर बी जर ए आणि बी दोन इव्हेंट्स जर ऑकरन्स ऑफ आयदर ए ऑर बी असेल तर काय असेल त्याचं ऑब्विसली प्रॉबिलिटी ऑफ ए युनियन बी असेल बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्रॉबिलिटी दॅट अ लीप इयर विल हॅव 53 संडेज इज बघा आपल्याला लीप इयर मध्ये 53 संडेजची प्रॉबिलिटी विचारलेली आहे मग 53 लीप इयर मध्ये डेज किती असतात मग 366 डेज असतात मग आपल्याला एक डेज किती वेळा किती दिवसांनी येतो तर 7 days येतो म्हणजेच आपल्याला आपण काय करावं लागेल 366 डिवायडेड बाय 7 केलं तर आपलं सोल्युशन येणार आहे 52.2 येणार आहे बघा मग 366/7 केला आपल्याला तर 52.2 येणार आहे उत्तर कारण 366 हे दिवस पूर्ण वर्षामध्ये म्हणजे लीप इयर मध्ये येतात आणि 7 दिवस म्हणजे 7 दिवसानंतर एक दिवस काय येतो म्हणजे सोमवार जर 7 दिवसांनी तर तो काय होतो रिपीट होतो म्हणजेच एका वर्षात सोमवार समजा किती वेळेस येईल तर 52 times येईल म्हणजेच मग 2 days असे येत आहेत आपल्याला ते की रिपीट होत आहेत म्हणजेच 52.2 आलं म्हणजेच याची प्रॉबिलिटी किती येईल मग प्रॉबिलिटी 7 out of 2 म्हणजे 7 days पैकी किती डेज आपल्याला रिपीट होत आहे तर 2 रिपीट होत आहेत म्हणजेच त्याची प्रॉबिलिटी किती मिळेल आपल्याला 2/7 म्हणजेच द प्रॉबिलिटी दॅट अ लीप इयर विल हॅव 53 संडेज इज ऑप्शन दिलेले होते 1/7, 2/7, 2/53, 52/53 म्हणजेच त्याचं सोल्युशन मिळेल ऑप्शन नंबर बी 2/7 क्वेश्चन नंबर 9 आहे बघा द प्रॉबिलिटी ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज ऑलवेज इक्वल टू तर त्याचं रॅन्डम एक्सपेरिमेंट इज ऑलवेज इक्वल टू आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत इन्फिनिटी 0, 1 अँड नन ऑफ अबोव तर बघा त्याचं सोल्युशन मिळणार आहे आपल्याला ऑप्शन नंबर सी 1 द प्रॉबिलिटी ऑफ ऑल पॉसिबल आउटकम ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज ऑलवेज इक्वल टू काय असते मग त्याची 1 असते नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ए बी सी बी एनी 3 events दिलेले आहेत आपल्याला ए बी आणि सी ऑन अ सॅम्पल स्पेस द एक्सप्रेशन फॉर द इव्हेंट ऍट लिस्ट 1 of the events ए बी सी ऑकर्स इज बघा ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी ऑप्शन नंबर बी ए इंटरसेक्शन बी युनियन सी ऑप्शन नंबर सी ए युनियन बी युनियन सी अँड ऑप्शन नंबर डी ए युनियन बी इंटरसेक्शन सी बघा त्याचं करेक्ट सोल्युशन आहे ऑप्शन नंबर सी ए युनियन बी युनियन सी बघा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघितलंय नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इफ ए अँड बी आर इंडिपेंडंट इव्हेंट देन जर बघा ए आणि बी दोन इंडिपेंडंट इव्हेंट असतील तर त्याचं काय सोल्युशन येईल मग ऑप्शन नंबर ए दिलंय आपल्याला ए कॉम्प्लिमेंट अँड बी आर इंडिपेंडंट ए अँड बी कॉम्प्लिमेंट आर इंडिपेंडंट ए कॉम्प्लिमेंट अँड बी आर डिपेंडंट अँड डी ऑल ऑफ अबोव बघा म्हणजेच इंडिपेंडंट ए कॉम्प्लिमेंट अँड बी आर इंडिपेंडंट अँड ऑल ऑफ अबोव म्हणजेच बघा याचं सोल्युशन मिळणार आहे आपल्याला ऑल ऑफ अबोव कारण की सर्व काय येत आहेत ए आणि बी मध्ये इंडिपेंडंट होत आहेत ते बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 12
If A and B are independent event with probability of A equal to 0.4, probability of B equal to 0.5, then आपल्याला find करायचं आहे की probability of A complement intersection B complement. बघा आपण याचा formula example solve करताना सुद्धा बघितलं आहे की probability of A complement intersection B complement is equal to काय असतो, probability of A into probability of B. म्हणजेच इज इक्वल टू बघा प्रोबॅबिलिटी ऑफ ए दिले आपल्याला 0.4 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी दिले आपल्याला 0.45, म्हणजेच काय मिळेल ते आपल्याला 0.20 मिळेल, म्हणजेच 0.2. आपल्याला ऑप्शन नंबर ए दिलं होतं 0.1, ऑप्शन नंबर बी दिलेला होता 0.2, ऑप्शन नंबर सी 0.3 अँड ऑप्शन नंबर डी दिला होता 0.9. त्याचं आपल्याला सोल्युशन मिळत आहे ऑप्शन नंबर बी 0.2. नेक्स्ट म्हणजेच बघा अशा पद्धतीने आपण हे प्रॉबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंटचे एक्झाम्पल किंवा आपल्याला वेगळं पण फाईंड करायला विचारू शकतात.